सगळ्यांच्या हातवरती गुडग स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे एडिट मास्टर एसपी. शेजारी तुम्ही जो व्हिडिओ पाहत आहात तो आपण काइंड मास्टर ॲपच्या मदतीने एडिट केलेला आहे. काइंड मास्टर ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी मी जे मटेरियल यूज केलं आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. मित्रांनो, जर का तुम्ही चॅनलवरती आज नवीनच आला असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवरती मराठी भाषेतून व्हिडिओ एडिटिंग ही शिकवली जाते. चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता आजच्या आपल्या एडिटिंगला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण आलोय आपल्या काइंड मास्टरच्या मेन विंडोवरती. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मधल्यावर तरवरती टच करून 1:1 हा चौकोन रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. यानंतर मित्रांनो, सेटिंग ऑप्शनवरती जाऊन एडिटिंग ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला जे फोटो ड्युरिंग डायरेक्शनचं जे सेटिंग आहे ते 2 सेकंदावरती आणायचं आहे. यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. यानंतर मित्रांनो, मी जे तुम्हाला फोटो दिलेले आहेत ते या ठिकाणी इन्सर्ट करून घ्यायचे आहेत. मीडिया ऑप्शनवरती क्लिक करून मी जे तुम्हाला फोटो दिले ते क्रमशः घ्यायचे आहेत अशा प्रकारे. यानंतर मित्रांनो, फोटोचं जे सेटिंग आहे ते तुम्ही बघू शकता की ते बरोबर नाही आहे, ते आपल्या व्हिडिओच्या चौकटीच्या बाहेर आहे, त्यामुळे ते जे सेटिंग आहे त्या फोटोवरती क्लिक करून आपण कात्रीसमोर जो चौकोन आहे छोटा त्याच्यावरती क्लिक करून खाली एंड पोझिशनवरती क्लिक करून असं दोन्ही बोटांनी झूम करून ते या ठिकाणी असं सेटिंग करून घ्यायचं आहे. यानंतर मित्रांनो, जे दोन रेषा आहेत त्या चिन्हावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. तर मी ज्या प्रकारे केलं त्याप्रकारे तुम्ही देखील करा अशा प्रकारे. तर मित्रांनो, या प्रकारे मी बाकीचे फोटो देखील करून घेतो. आणि मित्रांनो, एका गोष्टीची काळजी घ्या की जे फोटो आहेत ते डबल होऊ नये, त्याची काळजी घ्या तुम्ही सर्वांनी. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सर्व फोटो मी इन्सर्ट करून घेतलेले आहेत. तर मित्रांनो, दोन फोटोच्या मध्ये जो चौकोन आहे त्या चौकोनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर खाली गेट मोर ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला एक इफेक्ट डाउनलोड करून घ्यायचा आहे. त्या इफेक्टचं नाव आहे क्रिमसोन डेव्हिड. त्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला 1 नंबर ऑप्शनवरती क्लिक करून याचं जे सेकंदाचं जे टायमिंग आहे ते 0.5 सेकंद करायचं आहे. तर अशा प्रकारे दुसऱ्या फोटोच्या दुसऱ्या चौकटीवरती क्लिक करून पुन्हा एकदा दुसऱ्या नंबरचा इफेक्ट देऊन घ्यायचं आहे. त्याचं देखील सेकंदाचं जे टायमिंग आहे ते 0.5 सेकंद ठेवायचं आहे. तर मित्रांनो, या प्रकारे मी सगळ्या फोटोचं जे आहे ते करून घेतो. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मी सगळ्या फोटोंना इफेक्ट देऊन घेतलेले आहेत. यानंतर मित्रांनो, तुम्हाला शेअरच्या ऑप्शनवरती जाऊन हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ हा एक्सपोर्ट झालेला आहे. यानंतर आपण मधल्यावर तळती टच करून पुन्हा एकदा 1:1 हा चौकोन रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. यानंतर मीडिया ऑप्शनवरती जाऊन बॅकग्राऊंड नावच्या ऑप्शनवर एक काळं सिम्पली बॅकग्राऊंड इन्सर्ट करून घ्यायचं आहे. यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. यानंतर मित्रांनो, त्याचं जे टायमिंग आहे ते थोडंसं आपण वाढवायचं आहे. यानंतर आपण कट करणार आहोत त्याला जर का पुढे एक्स्ट्रा झालं तर. यानंतर मित्रांनो, सुरुवातीला लेअर ऑप्शनवरती टच करून मीडियावरती जाऊन मी जो तुम्हाला राणी लिहिलेला PNG दिला आहे तो या ठिकाणी इन्सर्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि तो व्हिडिओच्या अगदी मधोमध यावा. यानंतर त्याचं टायमिंग आहे ते आपण वाढवायचं आहे. यानंतर मित्रांनो, आपल्याला लेअर ऑप्शनवरती टच करून ओव्हरप्ले नावाचं एक ऑप्शन पाहायला मिळेल. या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला गेट मोर ऑप्शनवरती जाऊन स्माइलीज नावाचा इफेक्ट डाउनलोड करून घ्यायचा आहे. यामध्ये इमोजी पाहायला मिळते तुम्हाला. यामधले आपण जी 3 नंबरची जी इमेज आहे त्या ठिकाणी इन्सर्ट करून घ्यायची आहे. यानंतर हे जे इमेज आहे ते या ठिकाणी आपण छोटंसं बारकं करून ठिकाणी इन्सर्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. यानंतर मित्रांची जी साईज आहे ती अजून थोडीशी कमी करावी. यानंतर मित्रांचं जे टायमिंग आहे ते आपल्याला थोडंसं वाढवावं लागेल या प्रकारे 10 सेकंदापर्यंत. तर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. यानंतर मित्रांचे पहिलं आपले जे राहिलेले टायमिंग आहे ते या ठिकाणी पूर्ण करून घ्यायचं आहे. यानंतर मित्रांनो, आपण मगाशी जो व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेतला आहे तो या ठिकाणी घ्यायचा आहे अशा प्रकारे. जर का मित्रांनो तुम्ही पाहायला गेला तर आपला जो स्टेटस आहे तो 33 सेकंदाचा झालेला आहे. यामुळे आपण या व्हिडिओवरती टच करून स्पीड नावाचं ऑप्शन पाहायला मिळेल. यावरती क्लिक करून आपण आपले जे टायमिंग आहे ते 30 सेकंदापर्यंत होईल. यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. यानंतर मित्रांनो, आपल्याला मी जे तुम्हाला चौकट दिलेली आहे ती या ठिकाणी इन्सर्ट करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली चौकट इन्सर्ट केल्यानंतर ती फुल टू स्क्रीन करून घ्यायची आहे. त्यानंतर त्याचं जे टायमिंग आहे ते आपल्याला फुल टू व्हिडिओ करायचं आहे 30 सेकंदापर्यंत आपल्या.
यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन लेअर ऑप्शनवरती टच करून मीडिया ऑप्शनवरती जाऊन मी जो तुम्हाला स्पेशल इफेक्ट दिलेला आहे तो या ठिकाणी इन्सर्ट करून घ्यायचा आहे. फुल टू स्क्रीन करायचा आहे तो इफेक्ट. यानंतर त्याचा आवाज आहे तो म्यूट करायचा आहे. त्यानंतर ब्लेंडिंग ऑप्शनवरती जाऊन स्क्रीन हा ऑप्शन निवडायचा आहे. यानंतर मित्रांनो ॲडजस्टमेंट नावाच्या ऑप्शनवरती येऊन त्याची थोडीशी ॲडजस्टमेंट आहे ती वाढवायची आपल्याला. या प्रकारे तुम्ही पाहू शकता. यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो यानंतर आपण व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. यानंतर हा जो व्हिडिओ सुरू होतो त्याच्या आधी जे बॅकग्राऊंड आहे या दोन्हीच्या चौकोनावरती क्लिक करून आपल्याला तो जो मगाशी दिलेला इफेक्ट होता तोच या ठिकाणी इन्सर्ट करून घ्यायचा आहे. यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ हा खूपच मोठा होत आहे. यानंतर आपल्याला व्हिडिओवरती क्लिक करून आपल्याला स्पीडच्या कंट्रोलवरती जाऊन त्याचं जे सेकंद आहे ते दीड सेकंदावरती आणून ठेवायचं. यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो या ठिकाणी आपण कात्री चिन्हावर क्लिक करून पुढचा पार्ट आहे तो कट करायचा आहे. याच प्रकारे खालचं सगळं आपण कट करून घेणार आहोत. यानंतर मित्रांनो ऑडिओ ऑप्शनवरती क्लिक करून मी जो तुम्हाला साऊंड दिलेला आहे तो या ठिकाणी इन्सर्ट करून घ्यायचा आहे. यानंतर मित्रांनो असा या प्रकारे आपला हा व्हिडिओ तयार झाला आहे. यानंतर जर का तुम्हाला तुमचा लोगो लावायचा असेल तर तुम्ही तो लावू शकता. जिथे कुठे तुमचा लोगो हा सेव असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हा लोगो आणायचा आहे. तर मित्रांनो आपण अशा या इथे आपण फिट करूया आपला लोगो खाली. त्यानंतर मित्रांनो लोगोचं टायमिंग आहे ते आपण फुल व्हिडिओ घेणार आहोत. यानंतर मित्रांनो आपला जो लोगो आहे त्याच्यावरती टच करून आपण खाली गेल्यानंतर आपल्याला ब्लेंडिंग नावाचं ऑप्शन पाहायला मिळेल. यानंतर ओव्हरप्ले नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून बरोबर चिन्हावर क्लिक करायचं आहे. यामुळे काय होईल ज्यावेळी बॅकग्राऊंडचा रंग बदलेल त्यावेळी आपला लोगो हा उठून दिसेल. तर मित्रांनो या प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे तो या ठिकाणी झालेला आहे. यानंतर मित्रांनो शेअर ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.